आज आपण जोकोपियानो या ओपनिंगमधल्या होणाऱ्या सुरुवातीच्या कॉमन चाली आणि त्यातले काही सापळे पाहणार आहोत. तर जोकोपियानो आणि या ज्या कॉमन चाली आहेत या मी म्हणजे 360chess.com वेबसाईटवरनं एक्सप्लोररमधनं शोधून काढल्यात की साधारणपणे जास्त सगळ्यात पॉप्युलर जोकोपियानोमध्ये काय खेळलं जातं अशा प्रकारचा तो अभ्यास आहे. जोकोपियानो त्याचा इटालियन शब्द आहे, त्याचा क्वाईट गेम म्हणजे शांत खेळ असा त्याचा अर्थ होतो. आणि जवळजवळ 500 वर्ष हा खेळ लोक खेळतायत आणि ह्याच्यामध्ये बरेच ट्रॅपसुद्धा उद्भवतात, त्यामुळं तसा खेळायला थोडा रिस्की आहे. रॉयल ओपेजप्रमाणेच थोडाफार आहे. e4 e5 knight f3 knight c6 आणि ह्याच्या ठिकाणी तो बिशप इथे आणून c4 पांढरा खेळाडू आणतो, म्हणजे रॉयल ओपेजमध्ये इथे वरती आणतो b5 त्याऐवजी तो इथे आणून डायरेक्ट f7 तो बिशपचा अटॅक करतो. इनफॅक्ट रॉयल ओपेज हा जास्त खेळला जातो याच्यापेक्षा, कारण त्याच्यामध्ये आणि एक फायदा असतो की बऱ्याच वेळा काळा खेळाडू पॉन जे आहे ते a6 आणतो इथे बिशप ठेवल्यामुळे, आणि अशा तऱ्हेने त्याचं थोडंसं पॉनचं स्ट्रक्चर क्वीनच्या बाजूचं डिस्टर्ब होतं. कॅसलिंगची फॅसिलिटी क्वीनच्या बाजूला त्याचे थोडेसे डिस्टर्ब होते. याच्यानंतरचा जो आहे हा काळा बिशप c5 येतो आणि हे जोकोपियानो ओपनिंग इथपर्यंत असतं. आता हा काळा खेळाडू आहे हा f2 थ्रेट निर्माण करतो आणि ही तसं म्हटलं तर एकदम जबरदस्त थ्रेट आहे, कारण त्याने बिशपने हे मारल्यानंतर राजानेच ते मारायला लागणार आणि राजाने मारलं तर परत क्वीन इथे येऊन राजाला चेक क्वीन आता इथे येऊ शकत नाही, घोडा आहे, पण राजा आपला डिस्टर्ब होतो, कॅसलिंगची आपली फॅसिलिटी जाते आणि बऱ्याच गोष्टी त्याच्यात घडू शकतात. म्हणजे नंतर हा घोडा पण इकडे f6 येऊन g4 येऊन परत तो या पॉनवर अटॅक करू शकतो, तर ह्याची इथे आपल्याला काळजी घ्यायला लागते. ह्याच्यासाठी जी सगळ्यात मोस्ट कॉमन चाल आहे, सॉरी कॅसल करणे ही चाल नाही आहे, ही अल्टरनेट चाल मला दाखवायची. सगळ्यात कॉमन जी चाल आहे ती c3 आहे. याच्यानंतर म्हणजे c3 तो पॉन आणून नंतर d4 तो पॉन आणणार आहे आणि अशा तऱ्हेने याला थ्रेट इथे निर्माण करणार आहे आणि याला ब्लॉक पण करणार आहे. पण दुसरी जी चाल आहे हे इव्हान्स गॅम्बिटच्या नंतर कधीतरी विचार करूया. b4 इथे पॉन आणून ह्याला गॅम्बिट दिलं जातं, म्हणजे ते उगीचच मारायला दिलं जातं, पण त्यामुळे बिशप हा इकडच्या बाजूला सरकतो, ते आपण नंतर कधीतरी बघू. अजून एक थोड्या प्रमाणात खेळणारे लोक आहेत हे कॅसल करणे. या वेळेला मी हेच प्रिफर करतो, मी बऱ्याच वेळा कॅसलच करतो ह्याच्यामध्ये, यामुळे हत्ती या पॉनला प्रोटेक्शनला इथे तयार होतो, आपलं कॅसलिंग पण होतं. पण मोस्ट कॉमन मी जसं आता सांगितलं की c3 ही सगळ्यात कॉमन चाल आहे, म्हणजे ह्या मी शोधून काढलेल्या आहेत की जास्तीत जास्त कुठली चाल खेळली जाते तर ती c3 खेळली जाते. त्याच्यानंतर हा knight to f6 खेळतो आणि या पांढऱ्या पॉनला e4 थ्रेट देतो. हा आता त्याच्या उद्देशाप्रमाणे पॉन काळा खेळाडू d4 आणतो, उंटाला थ्रेट देतो, तो मारून टाकतो, e×d4 करतो, हा परत c×d4 करतो, कारण आता ह्याला घोडा आणि वजीर दोघांचं प्रोटेक्शन आहेच. हा b4 आणून याला चेक देतो राजाला. या म्हणजे मोस्ट कॉमन चाली आहेत. नाईटमध्ये घालतो, नाईटमध्ये घालण्यानंतर हा हे पॉन मारतो e4, म्हणजे परत या नाईटला थ्रेट निर्माण झाली. आत्ता तरी याला दुसरं कोण प्रोटेक्शनला नाही आहे, म्हणजे हे पॉन आहे फक्त, पण पॉनपेक्षा तो त्याचा इथं वजीर पण आहे, तो नाईट पिन झालेला आहे, म्हणजे डेंजरस आहे. हा आत्ता हा कॅसल करतो, हा घोडा मारून टाकतो, बिशप क्रॉस c3,
हा हे पॉननी हे मारण्यावरती मोस्ट कॉमन आहे की या घोड्याला थ्रेट दिली जाते D5 ला पॉन आणून. सगळ्यात मोस्ट कॉमन जोको पियानोमध्ये हे थ्रेट आहे. त्यामुळं हा बिशप आपला इथनं काढून घेतो, मागे F6 ला घेतो तो. हा घोडा मारत नाही इथे, तर त्याच्याऐवजी या घोड्याला पिन करतो E4 ला. घोड्याला जो आहे E4 ला त्याला हा हत्तीने पिन करतो. हा घोडा मागे घेऊन जाऊन मध्ये आणतो, E7 ला आणतो ती थ्रेट काढून टाकण्यासाठी. पण हा हत्तीने ते घोडा मारून टाकतो. नंतर D6 खेळतो हा. हा बिशप G5 ला आणून याला थ्रेट देतो, याला प्रोटेक्शन या घोड्याचं आहे. हा बिशप क्रॉस करतो G5 ला, बिशपने मारून टाकतो. हा नाईटने G5 क्रॉस करतो, H6 खेळून घोड्याला थ्रेट देतो. क्वीन इथे आणतो E2 ला, म्हणजे त्याने ते इथे हा दोघांचे याने इथे बॅटरी अशी तयार केली आणि ह्याच्यावर घोड्यावर ह्याचा अटॅक ठेवलेला आहे. आत्ता काय तो मारू शकत नाही, पण हा सॅक्रिफाईस करतो, याला इग्नोरच करतो की याचा नाईट मारतो याच्याकडे. तो नाईट मारून टाकतो. हा आणि एक हत्ती इथे खाली आणतो, ही त्याची चाल आहे की त्याला मारू द्यायचं आणि मग हा हत्ती खाली आणायचा. हा बिशपमध्ये घालतो, बिशप E6, D x E6 करतो. हा F6 खेळतो. हा Rook 2 E3 खेळतो. C6 खेळतो. Rook 2 H3 आणून ह्या रुकला थ्रेट देतोय तो. तो मारून टाकतो. पॉननी Rook H3 ला रुक मारून टाकतो. हा G6 खेळा काळा खेळाडू. पांढरा खेळाडू क्वीन F3 ला आणतो, म्हणजे हे पॉन कॅप्चर करू शकतो तो F6 चं. हा क्वीन इथे आणून या हत्तीला थ्रेट देतो. आणि हा Rook D1 ला आणतो. तर ह्या अतिशय ह्या म्हणजे जास्तीत जास्त कुठल्या चालू केल्या जातात त्या मी शोधून काढल्या, त्या याप्रमाणे आहेत. ॲक्च्युली असा डिट्टो खेळ हा 32 लाख लोकांमध्ये फक्त 11 लोकांनी असा खेळलेला आहे, तरी पण या जास्त पॉप्युलर चाली आहेत. हे लक्षात जोको पियानो घेण्यासाठी दाखवलं. हा पण खेळ झाला तो जोको पियानो मोलर अटॅकच झाला. मोलर अटॅक वगैरे आपण नंतर कधीतरी बघू. इव्हान्स गॅम्बिट एक याच्यामध्ये प्रकार होतो आणि पुष्कळ याच्यामध्ये ट्रॅप निर्माण होतात. काय ट्रॅप आपण आता इथे बघू. हे पहिल्या जोको पियानोच्या चाली आहेत. इथपर्यंत जोको पियानो आहे. हा नेहमीप्रमाणे C3 खेळा, नाईट F6 खेळा, ह्याला थ्रेट दिले आणि हे पॉन वरती नेलं D4 ला. E x D4 केलं, C x D4 केलं, हे अगदी कॉमन चाली आहेत. बिशप याने वर नेलं. बऱ्याच वेळा वरतीच नेतात. मग अशी ज्या पॉप्युलर चाल होती तो बिशप आपण इकडे घेऊन राजाला चेक दिला होता, पण हा वर निर्णय सुद्धा कॉमन आहे. नाईट G5 त्याने कॅसल केलं आहे. कॅसल केल्यानंतर पॉन याने वरती घेऊन या नाईटला थ्रेट दिली. नाईट त्याने E8 ला घेतला. क्वीन याने इथे घेतली H5 ला, पांढरी क्वीन. याने पॉन H6 ला घेतलं. आता इथे त्याच्या लक्षात आलेलं नाही आहे चालायची. नाईट क्रॉस F7 आता केल्यानंतर राजाने किंवा हत्तीने तो आत्ता मारू शकत नाही, कारण इथे हा बिशप आहे. आणि हत्तीने जर मारलं तरी पुढे त्याच्यावर क्वीननी तो मारून त्याच्यावर चेकमेट होतोय नंतर. आणि ह्याची क्वीन याला आता मिळते. राजा जर हलवला तरी क्वीन गेली. अशा तऱ्हेने हा एक ट्रॅप
जोको पियानोमध्ये सापडणार आहे. दुसरा ट्रॅप बघूया, जोको पियानोच्या सुरुवातीच्या चाली इथपर्यंत. हा C3 खेळा, D6 खेळा काळा खेळाडू. पांढऱ्या नेहमीप्रमाणे D4 पॉन आणलं, बिशप मागे घेतला D6, D×E5, नाईट क्रॉस E5 परत केलं, D×E5. बिशपने सरळ F7 हे मारून टाकलं पॉन, ते राजाने त्याने मारलं. आणि राजाने मारल्यानंतर याला डिफ्लेक्शन नाव टेक्निक झालं की क्वीन त्याची सरळ मरते. आणि राजाने ते मारण्याशिवाय त्याला काही इलाजही नव्हता, दुसरा मध्ये काही येऊ शकत नाही. त्यामुळं राजा बाजूला होतो, क्वीनचं प्रोटेक्शन निघतं, क्वीन कॅप्चर होते. तर अशा तऱ्हेने आपण दोनदा बघितलं की क्वीनच कॅप्चर झालेली आहे. हा एक गेम खेळला गेलेला आहे जो ज्याच्यामध्ये चेकमेटच झाला आहे अवघ्या 14 चालीत. इथपर्यंत आपण कॉमन आहे. क्वीन याने घेतली E7 काळ्या खेळाडूने, याने कॅसल केलं पांढऱ्याने. D6 खेळा, D4 खेळा, बिशप हा मागे घेतला, याने क्वीनला थ्रेट दिली बिशपने. पॉनमध्ये टाकलं त्याने F6 काळ्या खेळाडूने. बिशप H4 घेतला, हा परत G5 खेळला, म्हणजे बिशपला थ्रेट देण्याच्याच मागे आहे. नाईटने त्याने ते मारून टाकलं, F×G5 केलं. क्वीन H5 घेऊन त्याने चेक दिला. क्वीन King D7 त्याने घेतला काळ्या खेळाडूने. BxG5 केलं, क्वीनला थ्रेट दिली. क्वीन त्याने G7 घेतली, ही एक त्याची चुकीची मूव पहिली झाली इथे. ह्याने बिशप पांढऱ्या खेळाडूने E6 घेऊन चेक दिला, राजाने तो मारून टाकला. क्वीन त्याने पांढऱ्या खेळाडूने E8 घेऊन परत चेक दिला, त्याने नाईटमध्ये घातला E7. आणि आता बघा, आता ह्याच्यानंतर एका खेळीतच मेट आहे. कशी बघा, D5 हे पॉन घेतल्यानंतर इथे चेकमेट झालेलं आहे. अशा तऱ्हेने ह्या खेळामध्ये चेकमेट झालेला आहे. अजून एक गेम बघूया, ह्याच्यात पण चेकमेट झाला आहे. ह्या सुरुवातीच्या चाली आहेत, हे इथे आत्ताच क्रॉस केलं त्याने. एक C×D4 केलं पांढऱ्या खेळाडूने, बिशप B6 घेतला काळ्याने. E5 चालला तो पांढऱ्या खेळाडू, म्हणजे नाईटला थ्रेट दिली इथे. नाईट त्याने G4 घेतला, परत याने पांढऱ्याने पॉन वरती घेऊन H3 घेऊन नाईटला थ्रेट दिली. नाईट H6 आला, पॉन D5 गेलं, नाईट E7 घेतला त्याने. याने पॉन हा ॲडव्हान्स करत करत D6 आणून पॉन आणि नाईटला थ्रेट दिली. याने नाईट काढून घेतला, G6 घेतला. बिशप G5 आणून क्वीनला थ्रेट दिली. F6 खेळला तो, E×F6 केलं याने. G×F6 काळ्या खेळाडूने केलं. क्वीन E2 घेऊन चेक दिला, क्वीन इथे E2 घेऊन राजाला चेक दिला. किंग F8 घेतला त्याने. आणि आता एका फक्त याच्यामध्ये मेट होते, एका मूवमध्ये. कुठली बघा, बिशपने H6 क्रॉस केलं, बिशप क्रॉस H6 केलं तर चेकमेट झालेलं आहे. अशा तऱ्हेने जेको पियानोमध्ये आपण कॉमन चालले आणि काही त्याच्यामध्ये येणारे ट्रॅप्स बघितले.
बघत राहा. ॲक्च्युली माझं टार्गेट पूर्ण झालं आहे व्हिडिओ करायचं, पण जसे मला सुचत जातील आणि लक्षात येतील तसे तसे मी व्हिडिओ पुढे करत जाणार आहे. धन्यवाद.